सुखकर्त्या दुःखहर्त्या लाडक्या गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि या गणेशोत्सवाच्या काळामध्ये जी काही मोजकी शहरं आहेत आणि ज्या मोजक्या शहरांचा गणेशोत्सव पाहिला जातो त्यापैकीच एक म्हणजे सोलापूर. आपण सध्या आहोत सोलापूरमधील आप्पा गणपतीमध्ये आणि यंदाच्या वर्षी आप्पा गणपती मंडळाने सुद्धा एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. साधारण 1978 पासून हे आप्पा गणपती उत्सव मंडळ जे आहे ते कार्यरत आहे. प्रत्येक वर्षी वेगवेगळे देखावे दाखवणं हा त्यांचा वेगळा उपक्रम म्हणून पाहिला जातो. यंदाच्या वर्षी खरं तर त्यांनी तिरुपती बालाजीची हुबेहूब कलाकृती या ठिकाणी साकारलेली आहे. आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकताय की तिरुपतींचं हुबेहूब या ठिकाणी आपल्याला मूर्ती जी आहे ती दिसून येते. अतिशय अलंकारिक पद्धतीची ही मूर्ती आपल्याला दिसून येते. मध्ये आपण जर बघितलं तर दीपस्तंभ लागलेले आहेत आणि सोलापूरमधील भाविक जे आहेत ते अतिशय भक्तिभावाने या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर प्रति तिरुपतीचं दर्शनच सोलापूरकरांना यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मिळताना दिसून येत आहे. भक्तांच्या रांगाच्या रांगा या ठिकाणी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आहेत. काय सांगाल नेमकं, भक्तांचा प्रतिसाद कसा आहे आणि ही संकल्पना नेमकी कशी सुचली? मागील अनेक वर्षापासून इथं गणपतीची प्रतिष्ठापना करून मोठ्या प्रमाणात आम्ही देखावा करत असतो पण इथले जे स्थानिक कलाकार आहेत मागील चार पाच वर्षापासून आम्हाला विनंती करत होतं की आपण मोठ्या प्रमाणात बालाजीचा आपण देखावा करतो, आम्ही आम्हाला एक मोठा ग्राउंड उपलब्ध करून द्या. पण आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही विनंती केली तर आम्ही सर्वांनी ठरवलं की जे काय करायचं असेल तर आज प्रेमासेसमध्ये करायला. मग त्यांनी रिक्वेस्ट त्यांना सांगितल्यानंतर मागील 6 महिन्यापूर्वी माझ्याकडे आले होते. मग त्यांनी म्हणले की आपण इथं देखावा आपण उभा करू शकतो. मग त्यांनी त्याबद्दल एक आपल्याला एक काही प्रोडक्ट आम्हाला दाखवले. मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही काम चालू करेल तर त्यांनी 6 महिन्यापासून काम चालू केलं आणि काल रात्रीपर्यंत सगळा हा देखावा त्यांनी इथं उभा करून आपल्याला दिलं आणि काल रात्री उद्घाटन झालं 7:30 नक्कीच आपण बघू शकतोय की अतिशय हर्ष उल्हासाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. मागच्या 6 महिन्यापासून हा देखावा जो आहे तो तयार करण्यासाठी यांना मेहनत जी आहे ती या ठिकाणी करायला लागली आणि आता पूर्ण मूर्त स्वरूपामध्ये हा देखावा या ठिकाणी साकार झालेला आहे. आणि एकूणच सोलापूरमध्ये आता सोलापूरकरांना तिरुपती बालाजीचं दर्शन जे आहे ते मिळाल्याचं भाग्य आपणाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन विजय आवटेसह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.